सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत किल्ले जीवधनवर दुर्ग संवर्धन गेल्या 2 आठवड्यापासून सुरू आहे. सह्याद्री दुर्गसेवक प्रमोद खामकर यांच्याकडून हे समजल्यानंतर टीम आडवाटेचं पार्टनरने यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला व रविवार दिनांक 21 मार्च रोजी 45 तरुणांची टीम किल्ले जीवधनवर गेली. तालुकाभरात विविध उपक्रम राबवणाऱ्या टीम आडवाटेचं पार्टनरने किल्ले जीवधनवर श्रमदान करून दुर्ग संवर्धनाचा एक अनोखा उपक्रम राबवला. यावेळी वाटेत पडलेली दगड बाजूला करणे, ते व्यवस्थित रचणे, बुरुजावरील गवत काढणे व कचरा गोळा करून स्वच्छता करणे अशी विविध कामे करण्यात आली. पोवाडा व स्मृतिगीतांनी जीवधनच्या वातावरणात एक वेगळी ऊर्जा भरून गेली. प्राध्यापक तुषार ठुबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आडवाटेचे सदस्य असलेले अनेक महाविद्यालयीन तरुण या मोहिमेत सहभागी झाले होते. मोहीम पार पाडताना व विद्यार्थ्यांना जबाबदारीने घेऊन येताना पत्रकार विनोद गोळे, हरिव्यवहारे मेजर, सचिन गायखे मेजर, प्रमोद खामकर, चेमटे सर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली, तर महाबली मिसाळ, कुमोद रणदिवे, संकेत ठांगे, प्रतीक शिंदे, शुभम फंड, शुभांगी ठुबे, अश्विनी काकडे, प्रियंका वाघमारे, साधना लंके यांनी इतर नियोजन करून मोहीम पार पाडली. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.